इन परभणी केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात इन परभणी न्यूज. रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्षपदी राजकुमार सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राजकुमार सूर्यवंशी यांचा भव्य सत्कार करून जल्लोष करण्यात आला. यावेळी जिंतूरचे तालुका अध्यक्ष शरद चव्हाण, मानवतचे तालुका अध्यक्ष दीपक ढेंगे, पालमचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत रायबोले, जिल्हा प्रमुख किरण घोंगडे, चंद्रकांत दुधमल, रविभाऊ आंबोरे, पंचशिलाबाई वाघमारे, शोभाबाई कारभारी डोंगरे, राघोजी वाघमारे, नरहरी वाघमारे, उषाबाई साळवे, वैशाली गायकवाड, नसीम बी, सय्यद इसाक, रवी खंदारे, धम्मदीप मोगल, सुभाष खिल्लारे, संजय खिल्लारे, रवी खिल्लारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आजच्या निमित्तानं रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी माननीय आनंदराजे आंबेडकर साहेबांनी नुकतीच औरंगाबाद शहरामध्ये रिपब्लिकन सेनेची ऐतिहासिक घोषणा करून रिपब्लिकन सेनेच्या वाटचालीची निर्मिती नव्याने पुनर्बांधणी या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रिपब्लिकन सेनेच्या परभणी जिल्हा अध्यक्षपदी आयुष्यमान राजकुमार सूर्यवंशी यांची निवड केलेली आहे. तेव्हा मी एक राजकुमार सूर्यवंशी एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावरती साहेबांनी जबाबदारी सोपवलेली आहे. राजकुमार सूर्यवंशी तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाऊन रिपब्लिकन सेनेचं जाळं निर्माण करतील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि राजकुमार सूर्यवंशी यांना रिपब्लिकन सेना परिवाराच्या वतीने सन्माननीय आनंदराव आंबेडकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. जे आमचे नेते सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांनी जे माझ्या कार्याची दखल घेऊन जी माझी जिम्मेदारी माझ्यावर जी जिम्मेदारी सोपवलेली आहे त्यांच्या जिम्मेदारीचं मी अपयश होऊ देणार नाही. जे काही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन सेना त्यांच्या आदेशाप्रमाणे घर तिथं रिपब्लिकन सेनेचा सैनिक बनवण्याची आश्वासन देतो या प्रसंगी. आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं. शहरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा इन परभणी न्यूज. नमस्कार.